महिलांच्या सबलीकरणासाठीचं कार्य करणाऱ्या महिला संस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या महिलांना शुभेच्छा कर्तृत्ववान महिला आज सांभाळत आहेत पंतप्रधानांचं ट्विटर खाते जगभरात कोरोना विषाणूचे एक लाख रुग्ण तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी बळी जागतिक आरोग्य संघटनेची माहिती भारतातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकोणचाळीसवर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक स्थानिक न्यायालयानं अकरा मार्चपर्यंत दिली ईडी कोठडी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पंच्याऐंशी धावांनी पराभव करत पाचव्यांदा पटकावलं अजिंक्यपद आणि मुष्टीयोद्धे मेरी कोम आणि अमित पांघल यांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आणखी एका विजयाची आवश्यकता नमस्कार मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात कर्तृत्ववान महिलांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी एकशे तीन वर्षांच्या खेळाडू मन कौर भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक मोहना सिंग भावना कांत आणि अवनी चतुर्वेदी शास्त्रीय गायिका कौशिका चक्रवर्ती आणि दोन हजार अठरा सालच्या साक्षरता परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या कार्थ यायिनी अम्मा आणि इतर अनेक कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या महिलांच्या विशेषत दुर्लक्षित महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती गट संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती पुरस्कार दिला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच त्यांचं अभिनंदनही केलं आहे अधिक चांगला समाज राष्ट्र आणि विश्व उभारण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये महत्वाची आणि न थकता भूमिका बजावणाऱ्या महिलांप्रती सन्मान दर्शवण्याचा आजचा दिवस आहे असा संदेश राष्ट्रपतींनी दिला आहे महिलांची सुरक्षितता आणि त्यांचा सन्मान करण्याचा प्रत्येकानं पण केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेनं महिला प्रयत्न करू शकतील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त महिलांसोबत संवाद साधणार आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या महत्त्वाच्या दिवशी विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करूया आणि अधिक समान विश्वनिर्माण उभारणीचा संकल्प करूया असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे लैंगिक विषमता किंवा महिलांविरोधातला अत्याचार सहन करू नये राष्ट्राच्या सर्वच क्षेत्रातला समान विकासासाठी महिलांचं पुरेसं प्रतिनिधित्व आणि पुरेसा सहभाग याची खात्री करण्याची गरज आहे असं ते पुढे म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महिला दिनानिमित्त संदेश दिला आहे नारी शक्तीपुढे मी नतमस्तक आहे महिलांनी समाजाला आकार देण्यात आणि संगोपनात निर्णायक भूमिका बजावली आहे महिला या कायमच आपल्या जीवनात दिशादर्शक राहिल्या आहेत कोणत्याही भूमिकेत त्यांनी बजावलेली निस्वार्थ भूमिका आणि त्याग यांचं शब्दांमध्ये वर्णन करता येऊ शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत महिलांमध्ये वात्सल्य दयाभाव जबाबदारी आणि सतत काम करण्याची शक्ती असते असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आज आंतरराष्ट्रीय महिला दिन या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना आय एम जनरेशन इक्वॅलिटी रिअलायझिंग वुमेन्स राईट्स अर्थात मी समानतेची पिढी महिलांच्या हक्कांना साकारणारी अशी आहे एकेकाळी चूल आणि मूल एवढ्यापुरताच कक्षा मर्यादित असलेल्या स्त्रीनं उंबरठा ओलांडून उपलब्ध असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केली आहे तिच्या याच कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस यानिमित्त भारतच नव्हे तर सर्व जगभर स्त्रीच्या कार्याची दखल घेत तिचा सन्मान केला जात आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूब या समाजमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक सक्रिय आहेत समाजमाध्यमांवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले लोकप्रिय असलेले नेते मात्र आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तबगारी आणि कामगिरीचा सन्मान करण्यासाठी या सर्व समाज माध्यमांवरची खाती त्यांनी आजचा संपूर्ण दिवस अशाच सात कर्तृत्ववान महिलांच्या ताब्यात दिली आहेत या खात्यांमार्फत या सातही महिला आज त्यांच्या जीवनाचा प्रवास आणि अनुभव देशवासियांसमोर व्यक्त करत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत त्यांच्या क्षेत्रात त्यांनी महान कार्य केलं आहे चला तर अशा महिलांची कामगिरी साजरी करू आणि त्यांच्यापासून शिकू असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सातपैकी आतापर्यंत तिघीनी आपले, आता आपले अनुभव समाज माध्यमांद्वारे व्यक्त केले आहेत चेन्नईच्या स्नेहा मोहन दोस यांनी आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन गरीब बेघरांना जेऊ घालण्याचं कार्य सुरू केलं यासाठी स्नेहा यांनी फूड बँक इंडिया ही संस्था स्थापन केली या माध्यमातून त्या गरीब भुकेलेल्या व्यक्तींना जेवण पुरवत आहेत एकही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न करण्याची इतरांनीही प्रेरणा घ्यावी हा यामागचा त्यांचा उद्देश आहे वयाच्या तेराव्या वर्षी एका बॉम्बस्फोटात हात गमावलेल्या डॉक्टर मालविका अय्यर या दिव्यांग क्षेत्रातल्या कार्यकर्त्या आणि प्रेरणादायी वक्त्या आहेत तुमचा दृष्टिकोन तुम्हाला सक्षम बनवतो शारीरिक अपंगत्व असलं तरी दृष्टिकोन जर सकारात्मक असेल प्रबळ आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट साध्य करू शकता हा संदेश देत त्या अनेक दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देण्याचं काम करत आहेत काश्मीरमधल्या अरिफा यांनी पारंपरिक नमदा या कशिदाकारीच्या कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून नव्यानं काम करायला सुरुवात केली आहे सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीला शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला शिक्षणासोबतच कामसू वृत्ती कुठल्याही संकटाला धैर्यानं सामोरं जाणं या गुणांमुळेच आज महिला विविध क्षेत्रात विविध पदांवर महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत असे गौरवोद्गार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढले आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जावडेकर यांनी आज पुण्यात कागद कचरा वेचक महिलांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कचरा वेचणाऱ्यांना कचरा सेविका किंवा कचरा सेवक असं संबोधलं पाहिजे असे ते म्हणाले कचरा वेचणाऱ्यांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून सॅनिटरी पॅड्स उत्पादकांना जानेवारी दोन हजार एकवीस पासून सॅनिटरी पॅड्स सोबत वापरानंतर ते फेकण्यासाठी पिशव्याही देणं बंधनकारक असेल असंही ते म्हणाले पुणे शहराला स्वच्छ राखण्यासाठी पन्नास मोठ्या आणि पन्नास लहान शेड तयार करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं नगर परिषदेतल्या गावांपुरता मर्यादित असलेल्या स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी आता ग्रामपंचायती तसंच तीन हजार लोकवस्ती असलेल्या गावातही केली जाणार असल्याचं प्रकाश जावडेकर म्हणाले आज तक स्वच्छता की नियम केवल म्युनिसिपल तक ता ही नगर परिषद के जहां गाव है वही तक मर्यादित थे लेकिन अब सभी ग्रामपंचायतो मे और 3000 से जहां बस्ती ज्यादा है वहां सभी जगह कचरे का प्रबंधन की व्यवस्था करनी है और उसके लिए हम जो नियम बनाने हैं वो नियम में बदलाव करके ये सभी को लागू करेंगे ये भी मुझे घोषित करते हुए आनंद है जागतिक महिला दिना प्रबलगढ़ प्रभलगढ़ माची इधल आदिवासी पाड़में मासिक पाई मार्गदर्शन कर तसंच सॅनिटरी पॅड्सच्या वापराबाबत माहिती देण्यात आली शीतल अहिर निलेश माने वैभव ऐवळे या गिर्यारोहकांनी सामाजिक बांधिलकी जपत हा वेगळा उपक्रम राबवला महिला दिनानिमित्त महिलांसाठी एक दिवसीय गिर्यारोहण मोहिमेचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं पनवेलजवळच्या कलावंतीण हा दुर्ग सर करण्यात आला स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत यश मिळवत आहेत अगदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांमध्येही त्या आत्मविश्वासानं वावरत आहेत मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या वेल्डिंग आणि चाकाची संरचना अशा कामातही त्या मागे नाहीत माझा विश्वास आहे स्वतःवर माझ्या सामर्थ्यावर माझ्या कर्तृत्वावर असं म्हणत आजची स्त्री सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे जात स्वतःला सिद्ध करत आहे आजच्या घडीला असं एकही क्षेत्र नाही ज्यात स्त्रियांचा सहभाग नाही मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा इथल्या कारशेडमध्ये विविध पदांवर अगदी जोखमीच्या पदांवरही महिला कार्यरत आहेत काम हे काम असतं महिला किंवा पुरुष हा भेद त्यात नसतो केवळ क्षमता आणि मेहनत या जोरावर कार्यतडीस नेता येतं मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या पहलिया महिला अंजलि सिन्हा यानी अनेक आव्हानात्मक पदांवर काम करून स्वतःचा ठसा उमटवला है हमारे यहाँ माटुंगा वर्कशॉप में करीब 500 से ऊपर महिलाएं कार्यरत हैं और वो ना ही क्लरिकल पोस्ट पे हैं बट इवन हमारे शॉप फ्लोर पे जो हमारे जो कोर टेक्निकल एरियाज जैसे कहते हैं उसमें काम कर रही हैं आप जैसे बता रही थी वो वेल्डर में भी काम कर रही हैं मशीन ऑपरेशन में भी काम कर रही है और हमारे इस पूरे अनुभाग का इंचार्ज की तरह भी काम कर रही हैं और इनमें जो है कोई भी ऐसा कार्य नहीं है जो हमारी महिलाएं जो हैं अपने मेल काउंटर पार्ट से कुछ कम कर रही हों या कारशेड काम करणाऱ्या इतर पदांवरच्या महिलांनीही अशाच प्रकारे स्वतःला सिद्ध केलं आहे मी आज माझी ट्वेंटी टू जणांची मिळून ही टीम आहे आणि आम्ही इथे पूर्णतः पॅन्टोग्राफ ओव्हरहॉलिंग करून त्याचं टेस्टिंग करून गाडीवरती देतो आणि मग ते गाडीवर असेंबल झाल्यावर गाडी आमच्याकडनं आउट होऊन शेड्सला जाते आणि त्या ह्याच्यामध्ये आमचं मेंटेनन्सची क्वालिटी एवढी चांगली आहे की आमचे ऑलमोस्ट झिरो फेलियर्स आहेत माझे मिस्टर ते मला बोलले की नाही सर्व करू शकतं महिला सगळं करू शकते आणि मग मी इथं ट्रेनिंग घ्यायला आले व्हील शॉपमध्ये आणि मला पंधरा दिवसाचं ट्रेनिंग दिलं आणि सोळाव्या दिवशी माझं एकदम थेअरी पण घेतली आणि प्रॅक्टिकल सर उभा राहून तेव्हा तर मॅन्युअल मशीन होते आता तरी एकदम ऑटोमॅटिक आहे कॉम्प्युटर म्हणजे ते आता मिस्टर आहेत माझे त्यांनी असं सांगितलं की तुला वेल्डिंग आवडते ना तू करू शकतेस वेल्डिंग असं नको विचार करू की मला पुढे पोस्ट पाहिजे चांगली पोस्ट पाहिजे पैसे वगैरे वगैरे ते हँडल मी करेल तुला ज्याच्यामध्ये आनंद ते तू कर तंत्र असो वा यंत्र असो महिलाही त्याचा वापर करू शकतात त्यासाठी तिला स्त्री म्हणून कमी समजणं हे कोत्या मनाचं लक्षण ठरू शकेल म्हणून यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आजची पिढी स्त्री पुरुष समानतेची ही संकल्पना खोलवर रुजली पाहिजे बहरली पाहिजे दूरदर्शन बातम्यांसाठी प्रसाद तळेकर मुंबई केंद्र शासनाच्या सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजेच समूह विकास कार्यक्रमातून अनेक महिलांचा आर्थिक स्तर तर उंचावत आहेच शिवाय महिलांचं सबलीकरणही होत आहे केंद्र शासनाच्या सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममधून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या मोमताज पठाण या महिलेनं राज्यातलं पहिलं महिला समूह विकास केंद्र उभारलं आहे या समूह विकास केंद्रात चौऱ्याण्णव महिला प्रत्यक्ष तर पाचशे महिला अप्रत्यक्षरित्या जोडल्या आहेत केंद्र शासनाच्या समूह विकास योजनेतून दोन कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यातून शिवणकाम एम्ब्रॉयडरी डिजिटल कलर प्रिंटिंग स्क्रीन प्रिंटिंग या प्रकारचं काम महिला करतात जेव्हापासून आमचं क्लस्टर आम्ही क्लस्टरमध्ये यायला लागलो होतो तेव्हापासून मोठ्या ऑर्डर भेटायला लागल्या आता आमचा माल भारताच्या बाहेर जातो आणि आम्हाला क्लस्टरमध्ये आल्यापासून चांगली आमची उत्पन्न वाढलं या समूह विकास केंद्रामुळे भूम तालुक्यातल्या गावागावात कपडे शिलाई व्यवसाय घरगुती स्वरूपात करणाऱ्या महिला आता दरमहा दहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत तौऱ्याण्णव महिलांचा ग्रुप हा महाराष्ट्रातला पहिला महिलांचा क्लस्टर म्हणून गाजलेला आहे तो मान आम्ही मिळवलेला आहे आणि आमच्या पूर्ण महिला ह्या ह्या भूम तालुक्यातल्या पूर्ण खेड्यापाड्यातून आहेत आणि त्यांना येण्या जाण्यासाठी क्लस्टर कडून आम्ही गाडीची सोय केलेली आहे सकाळी दहा वाजता महिला येतात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमचं काम चालतं आणि कामाचा जर ओव्हरलोड असेल तर आम्ही सुद्धा कामं करतो आणि आम्ही बल्क मध्ये कामं केल्यामुळे आम्हाला महिन्याला एक एक लाख पीस ला ला तयार करण्याची आमची कॅपॅसिटी तयार झालेली आहे आणि तशा ऑफर पण आम्हाला आलेल्या आहेत तर आम्ही सुरुवातीला पाच दहा हजारावर कामं करत होतो आज आमचा महिना दहा दहा लाखापर्यंत जातोय अत्याधुनिक मशीनवर आकर्षक डिझाईन्सच्या तयार होत असलेल्या कपड्यांना आता राज्यभरातून मागणी मिळत आहे तसंच डिझायनर कपड्यांनी देशाच्या सीमा ओलांडत सौदी अरेबिया दुबई युरोप पर्यंत मजल मारली आहे आज आमच्या क्लस्टर मधला तयार झालेला माल परदेशात जात आहे युरोपमध्ये गेलेला आहे सौदी अरेबिया आणि दुबईमध्ये आमचा माल तयार झालेला गेलेला आहे पुण्यामध्ये मॉलच्या ऑफर्स आहेत आम्हाला मॉलमध्ये आमचे काउंटर पण आहे आणि परत आम्ही हिंगोलीला वगैरे मार्केटमध्ये आमचा माल, माल गेलेला आहे आहोत मुमताज पठाण या महिलेनं भूम सारख्या छोट्या शहरात जिद्दीच्या जोरावर प्रचंड मेहनत घेऊन महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी टाकलेलं हे धाडसी पाहूल महत्वपूर्ण ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक उस्मानाबाद आर्थिक स्थैर्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रयत्नांना लातूर जिल्ह्यातल्या फत्तेपूरच्या महिलांनी सेंद्रिय शेतीची जोड दिली आणि झाला विषमुक्त शेतीकडून आत्मनिर्भरतेचा प्रवास लातूर जिल्ह्यात औसा तालुक्याच्या भूकंपग्रस्त भागातलं छोटस गाव फत्तेपूर शेतीवरची अवलंबिता आणि कर्जबाजारीपणा हे तिथलं बहुसंख्य कुटुंबांचं चित्र ते बदलण्याचा विडा उचलत दोन हजार सोळामध्ये स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेच्या माध्यमातून गावकरी महिलांनी नऊ कृषी गट स्थापन केले कृषी विभागाअंतर्गत आत्मा कार्यालयात त्याची नोंदणी करण्यात आली कुटुंबासाठी एक एकर विषमुक्त शेती या सूत्रांशी काम सुरू झालं आणि महिलांचा प्रतिसाद बघून इथं कृषी गट आपण पाच तयार केले गटामार्फत जे येणारी बचत होती जे काही व्यवसायाला लो म्हणजे निधी द्यायचा होता आपण एस एस पीमार्फत मार्फत त्या महिलांना तो निधी पण दिला आणि आत्मविभागाकडून आपण हे कृषी विभागाला आणि आत्मविभागाला हे गट लिंक केले त्या गटामार्फत आत्मविभागाने असे महिलांना मार्गदर्शन त्यांनी पण केले आणि शासकीय स्कीम पण महिलांना जे बारा महिने भाजीपाला खाणारा जो भाजीपाला असतो आरोग्यासाठी जो लागणारा वाचतोय तो, तो सगळं आत्मविभागाने त्या महिलांना पुरवलं या स्त्रियांची एकजूट आणि जिद्द बघून आत्मा विभागानं त्यांना गटशेती अंतर्गत प्रशिक्षण दिलं गांडूळ खत निर्मितीचे शंभर बेड आणि दशपर्ण औषध निर्मितीसाठी टाक्यांचं वाटपही केलं या गावात आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट राबवण्याचं ठरवलं आणि महिलांचा सहभाग सुद्धा जास्त आहे इथं त्यामुळे सेंद्रिय शेती अंतर्गत आम्ही फत्तेपूर गावात जवळपास शंभर एकरचं नियोजन केलं सेंद्रिय शेती अंतर्गत आणि त्या शंभर एकर श क्षेत्रावर शंभर महिलांची निवड केली शंभर महिलांची निवड केल्यानंतर त्याचे पन्नास पन्नासशे दोन गट केले आणि त्या दोन गटाचे जवळ आम्ही तीन प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांचा ते एवढा सहभाग झाला की त्यांनी आम्ही सांगल त्याप्रमाणे प्रशिक्षणात जे त्यांना प्रशिक्षण त्याप्रमाणे त्यांनी सेंद्रिय शेतीचे सर्व राबवले आमचं असं नियोजन राहील की जास्तीत जास्त आमचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा जे प्रकल्प येणार आहेत ते महिला गटालाच देऊन आम्ही त्यांचं सक्षमीकरण कसं करता येईल ते पाहणार आहोत दोन वर्षांसाठी सतरा लाख रुपयांची मदत आणि साहित्य मिळाल्यानं या स्त्रियांचा हरूप वाढला आणि सेंद्रिय शेतीचे प्रयोग त्यांनी स्वतःच्या शेतातही केले या उत्पादनाच्या विक्रीमुळे त्यांचे कृषी गट नफ्यात आले आहेत असं करण्यावर आपली शेती आता मी माझ्या मालकाने मला एक एकर नावची करून दिली जमीन त्या एकर मध्ये करते तसं सगळ्या महिला दहा गुंठे कोणाला पंधरा गुंठे असं शेती दिले त्यांनी शेंद्रे आपल्या घरापुरतं खायसाठी मग आता शासनाने म्हणलं की आम्हाला पाकिट हे बनवून द्या आम्ही सपोट मोहरी करता म्हणल्यावर आता आम्ही त्याच्यात सक्षम झाला ह्यावेळेस खाऊन आम्हाला कुटुंबाला पूर्व माहौरलेला माल आम्ही विक्रीला देणार आहोत बचत गट आणि कृषी गट चालवणाऱ्या या आत्मनिर्भर स्त्रियांनी फतेपूरला विषमुक्त शेतीच्या वाटेवरून चालायला शिकवलं स्वयंशिक्षणाचे प्रयोग करत सुरू झालेले सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीचे हे प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी दिपरत्न निलंगेकर लातूर पुरुषी वर्चस्व असलेल्या आणि ताकदीच्या कामाच्या क्षेत्रातही महिला तेवढ्याच सक्षमपणे काम करू शकतात हे दाखवून दिलं आहे मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे, रेल्वे स्थानकात पॉईंट्स वुमन म्हणून काम करणाऱ्या चार जणींनी दिवसाचे चोवीस तास सर्व ऋतूंमध्ये पाऊस थंडी वारा याची पर्वा न करता सेवा देण्याचं काम या चार जणी करत आहेत अर्चना रक्ताटे श्रद्धा कातकडे सविता आंबेकर आणि मनीषा नाईक या चार महिला पॉइंट्समनच्या हाती नाशिक रोड रेल्वे स्थानकातून दररोज जाणाऱ्या पेक्षा अधिक मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांच्या सुरक्षेचं काम मध्य रेल्वेनं सोपवलं आहे सर्व प्रवासी आणि मालगाड्यांची सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी पॉइंट्स मंची असते ही जबाबदारी पार पाडताना या चौघीही रेल्वे इंजिन बदलणं इंजिन गाडीला जोडणं दोन किंवा अनेक डबे एकमेकांना जोडणं वेगळे करणं भरलेल्या मालगाड्यांचं नियोजन करणं शिवाय रेल्वे स्थानकात न थांबता वेगानं निघून जाणाऱ्या गाड्यांची सुरक्षा पाहणं गाड्यांना आवश्यकतेप्रमाणे लाल किंवा हिरवा झेंडा दाखवणं अशी कामं करतात अशी अनेक अवजड कामं पूर्वी पुरुष कर्मचारी करत असत रेल्वेनं आता या कामासाठी महिलांची नियुक्ती करायला सुरुवात केली आहे मागील चार महिन्यांपासून या चौघीजणी ही, ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हा जॉब खूप रिस्की आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इंजनचे बोगी जे आहे त्याचं जोडणी वेगळं करणं हे काम करावं लागतं त्याचबरोबर आम्हाला जी न थांबता गाडी जाणारी आहे त्याची पूर्ण सेफ्टी ही आमच्यावर डिपेंड असते की त्या ट्रेनमध्ये काही अडचण आहे का त्याप्रमाणे आम्हाला त्या प्रशिक्षण दिलं आहे त्याप्रमाणे आम्ही करतो ते या महिलांना भुसावळ इथं पंचेचाळीस दिवसांचं खडतर प्रशिक्षण दिलं जातं यानंतर त्यांची या पदावर नेमणूक होते पॉइंट्समन म्हणून काम करणाऱ्या महिलांना रात्रीही कर्तव्यावर जावं लागतं याबाबत महिला म्हणून त्यांना कोणतीही सवलत मिळत नाही रेल्वेच्या भुसावळ विभागात अशा प्रकारे पन्नास महिलांना जबाबदारी देण्यात आली आहे ग्रुप डी मध्ये कायमस्वरूपी काम केल्यावर या महिलांना गार्ड सहाय्यक स्टेशन मास्तर या पदापर्यंत बढती मिळू शकते या महिलांना चोवीस तासात तीन पायांमध्ये कर्तव्य बजावावं लागतं समाधानकारक वेतन मिळत असल्यानं महिला आता अशा अवघड आणि जबाबदारीच्या कामांकडे वळत आहेत या चार महिलाने आपले कार्य फार सुंदररीत्या पूर्ण करीत आहे जसे मध्ये लोड कपल करणे इंजन जोडणे गाडीची स्वच्छता पाणे तसेच हजारो प्रवासाचे स्वच्छताचे कार्य हे महिला व्यवस्थित जिद्दीला कष्टाची जोड मिळाली की महिला अवघड कामही सोप करतात हे या चौघींनी दाखवून दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य नाशिक शहरी ग्रामीण भागातल्या महिलांसह मुलींच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जालना पोलीस दलाच्या वतीनं भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे जालना पोलीस मुख्यालयात सुरू झालेल्या या सेलचं से उद्घाटन आज जागतिक महिला दिनी पोलीस महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांची होणारी भांडणं आणि इतर तक्रारी या सेलमध्ये समुपदेशनानं सोडवण्यात येणार आहेत तसंच शालेय मुलींच्या तक्रारी देखील या कक्षात घेतल्या जाणार आहेत या सेलमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी वैद्यकीय अधिकारी मानसोपचार तज्ज्ञ तज्ञ समुपदेशक आदी कार्यरत राहणार आहेत या भरोसा सेलमध्ये एखादी महिला मुलगी तक्रार घेऊन आली असता तिला निवाऱ्याची गरज असेल तर संबंधित तक्रारदाराला तात्पुरत्या स्वरूपात निवाराही उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जालना पोलिसांनी उचललेलं हे मोठं पाऊल ठरणार आहे महिला दिनाचं औचित्य साधत आज या सेलचं रिबिन कापून आणि दीप प्रज्वलित करून कामकाज सुरू करण्यात आलं जालना जिल्ह्यातील जा महिलांना या सेलच्या माध्यमातून सक्षम करण्यासोबतच संरक्षणही दिलं जाणार आहे लातूरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या पुढाकारानं पुरुषांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे महापौर विक्रांत गोजमगुंडे आमदार अभिमन्यू पवार आणि माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला जिल्हा क्रीडा संकुल मैदानावरून निघालेली ही पदयात्रा राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित करण्यात आली यावेळी उपस्थितांना स्त्री सन्मान आणि स्त्री सुरक्षिततेसाठी प्रतिज्ञा देण्यात आली या पदयात्रेत शहरातल्या विविध महाविद्यालयांमधले विद्यार्थी तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मुडे। कोरोना विषाणूचे आणखी आठ रुग्ण आढळल्यामुळे भारतातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकोणचाळीसवर पोहोचली आहे यापैकी दोघे लडाखमधले असून त्यांनी इराणला भेट दिली होती अन्य एक तामिळनाडूतला असून त्यानं ओमानला भेट दिली होती केरळमध्ये आज आणखी पाच रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांनी इटलीला भेट दिली असल्याचं निष्पन्न झालं आहे दोन हजार बावीससाठीच्या साठीच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी सव्वीस मार्चला ओदिशात भुवनेश्वर इथं होणारा भारताचा पात्रता फेरीचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे जगभरातही कोरोनाचे बळी वाढत असून इराणमध्ये कोरोना, कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेल्या चोवीस तासात एकूणपन्नास जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या एकशे चौऱ्याण्णववर गेली आहे इटलीमध्ये आतापर्यंत दोनशे तीस तर फ्रान्समध्ये सोळा जण डगावले आहेत इटलीमध्ये सहा हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे फ्रान्समध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या नऊशे एकोणपन्नास झाली आहे इटलीमध्ये मिलान शहरासह संपूर्ण लोंबार्डी क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून संपूर्ण इटलीमध्ये रंगभूमी चित्रपटगृह तसंच संग्रहालय बंद ठेवण्यात आली आहे चीनमध्ये कोरोनाचे आणखी सत्तावीस बळी गेले असून तिथल्या एकूण बळींची संख्या तीन हजार सत्त्याण्णववर पोहोचली आहे मात्र त्याचवेळी कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या जानेवारीच्या तुलनेत कमी झाली असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पी एम एल ए अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आज पहाटे तीनच्या सुमाराला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली असून त्यांना येत्या अकरा तारखेपर्यंत या तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई न्यायालयानं आज दिले राणा यांना पहाटे अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयानं हे निर्देश दिले कपूर यांच्या परिवारातर्फे चालवण्यात येणाऱ्या काही कंपन्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असून परिवारातल्या कुणा कुणाकुणाचा या गैरव्यवहारांशी कितपत संबंध आहे हे निश्चित करण्यासाठी राणा यांना कोठडीत ठेवणं आवश्यक असल्याचं या तपास संस्थेनं न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे एलनं त्यांना दिलेल्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या कर्जाबाबतही तपास करणं आवश्यक असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात सांगितलं अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं येस बँकेच्या व्यवहारांवर काही निर्बंध लागू केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं आपली कारवाई सुरू केली या तपास संस्थेनं कालच राणा यांच्या दक्षिण मुंबईतल्या निवासस्थानी तसंच नवी दिल्लीतल्या त्यांच्या तीन मुलींच्याही निवासस्थानी छापे टाकले होते दरम्यान येस बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदार या बँकेचं एटीएम तसंच अन्य कुठल्याही बँकेचं एटीएम वापरू शकतो मात्र पैसे काढण्याची मर्यादा महिन्याला पन्नास हजार रुपये इतकीच राहील असं बँकेनं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांच्या यशोगाथा वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत तेव्हा नक्की पहा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना त्यांची योग्य अंमलबजावणी योजनांचा सा सामान्यांना होणारा लाभ लाभार्थ्यांचे अनुभव आणि सकारात्मक बदलांची नांदी जन आरोग्य योजनेचं गोल्डन कार्ड असल्यामुळे आम्हाला खूपच मदत झाली पंतप्रधान उजवीला गॅस आली तेव्हापासून आमचे अवघड काम सोपे झाले पंतप्रधान सडक योजना सुरू केली त्यामुळे हा रस्ता चांगल्या प्रमाणात या ठिकाणी दुरुस्त झालेला आहे लोनमुळे मी ही चक्के घेतली आणि आज मी माझे स्वतःची मालकी हे सौभाग्य योजनेअंतर्गत मला वीज मिळाली या योजनांची यशोगाथा मांडत आहोत वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका येत्या आठ मार्च पासून दर रविवारी सकाळी साडे अकरा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागपूर इथं महिला सशक्तीकरणासाठी नारीथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडा चौकापासून या स्पर्धेला सुरुवात झाली तीन आणि पाच किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जेसीआय नागपूर प्रतिभा आधारस्तंभ आणि औरस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली भारताची सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम आणि अमित पांघल हे मुष्टीयोद्धे ऑलिम्पिक पात्रतेपासून एक विजय दूर आहेत ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्यांना उपांत्य फेरी गाठणं आवश्यक आहे जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीकॉमनं महिलांच्या एकावन्न एक किलो वजनी गटात तर पांघलनं पुरुषांच्या बावन्न किलो वजनी गटात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पांघलनं मंगोलियाच्या खारखू याचा तीन दोन तर मेरीकॉमनं न्यूझीलंडच्या टॅमिन बेन्नी हिचा पाच शून्य असा पराभव केला मेरी कॉमचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आता फिलिपाइन्सच्या इरिश मॅग्नो हिच्यासोबत तर अमित पांघलचा सामना फिलिपाइन्सच्याच कार्लो पालमसोबत होणार आहे ICC महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा पंच्याऐंशी धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी वीस षटकात एकशे पंच्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं अलिसा हिली हिनं एकोणचाळीस चेंडूत पंचाहत्तर तर बेथ मुनीनं नाबाद अठ्ठ्याहत्तर धावा केल्या एकशे पंच्याऐंशी धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या आघाडीच्या चार फलंदाज पहिल्या सहा षटकांतच तंबूतमध्ये परतल्या शफाली वर्मा दोन स्मृती मानधना अकरा जेमिमा रॉड्रिक्स शून्य तर कर्णधार हरमिनप्रत कौर चार धावा काढून बाद झाल्या दीप्ती शर्मानं तेहतीस धावा काढून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला मात्र तिची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा डाव एकोणीस षटकं आणि एका चेंडूत नव्याण्णव धावांमध्येच आटोपला आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महिलांच्या सबलीकरणासाठीचं सा कार्य करणाऱ्या महिला संस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या महिलांना शुभेच्छा कर्तृत्ववान महिला आज सांभाळत आहेत पंतप्रधानांचं ट्विटर खातं जगभरात कोरोना विषाणूचे एक लाख रुग्ण तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी बळी जागतिक आरोग्य संघटनेची माहिती भारतातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकोणचाळीस बारी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक स्थानिक न्यायालयानं अकरा मार्चपर्यंत दिली ईडी कोठडी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पंच्याऐंशी धावांनी पराभव करत पाचव्यांदा पटकावलं अजिंक्यपद आणि मुष्टीयोद्धे मेरी कोम आणि अमित पांघल यांना ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आणखी एका विजयाची आवश्यकता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार